अरबी दर्यांत वादळ तयार जाल्ल्यान बिरेस्तारा दाबोळे पणजे वाठारांत पावस. फुडले 2 दीस पावस पडूं येता म्हणून अदमास. Yesterday we have received about 11 mm rainfall for Dabol in region. It has been reported as small pockets rainfall has been occurred over both the districts. Regarding the next 2 days, due to the circulation system over North Andaman region, over Bay Arabian Sea and Lakshadweep area, this system is encouraging and producing this isolated rainfall, and we are expecting for next 1 or 2 days, probably isolated pockets rainfall is. कृषी संचालक नेविल अफन्सो म्हणता शेतीचेर परिणाम ना. जो पडला तितले मोठ्या प्रमाणात पडूक ना. खुपशा जाग्यांनी पाऊस पडला, साऊथाकूय पडला, नॉर्थाकूय थोडे थोडे जाग्यांनी पडला. पण ताचो वाईट परिणाम असो शेताचे काही जावचो ना. कित्याक शेत आता रोवपाक सुरू केला, थोडे कडेन थोडे कडेन भाजी रोवपाक सुरू केल्या, आणि पाऊस पडून उदक खारोन उरूक ना, तो जिरून मातयान गेल्लो आसा. असोच 2 दीस तर पडलो जाल्यार इफेक्ट तुगे दुसरे पिको जे आसा कंटिन्यू तर उरलो जाल्यार काजू फुलपाच्यो, आंबे फुलपाचे, अज्यो फुलल्या तांचेर वायट परिणाम जावंक शकता. अशा तरेचे आम्ही हांगा विचारपाक आयले जे IMD डायरेक्टर आहा नहुल कुलकर्णी, सो त्यांच्या कडे आम्ही आताच उलयले. ते म्हणटा की येता ते 2 दिसांक परत तसोच सेम पावस पडपाक शकता. ताच्या उपरांत आमी जे डायरेक्टर आसा एग्रीकल्चर नेवील आल्फांस हांच्या कडेन उलयले. ते म्हणटा की सध्या पावस पडला तो तितको इफेक्टीव ना अजून पर्यंत क्रॉप प्रोडक्शनाक, म्हणल्यार कितें डॅमेज. बट असो जर 2-3 दीस चालू रावलो जाल्यार जे आमचे केजू प्लांटेशन म्हणा की मँगो हांकां मातसो इफेक्ट जावपाक शकता अशें ते म्हणटा. सो सध्या पावसाची शक्यता आसा अशें आमकां IMD डायरेक्टर आहा त्यांच्या कडल्यान कळ्ळ्या. प्रुडंटा खातीर पणजेच्यान रुपेश रावत.